26 जुलै 2020 रोजी जुन्नर तालुक्यातील बेलसर या गावात कारगिल युद्ध विजय दिवसाचा औचित्य साधत बेलसर हे गाव कोरोनामुक्त असल्यामुळे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। गावातील तरुण मंडळानं हे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। त्यासाठी गावकऱ्यांनीही चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिलाय। खास करून तरुण मंडळानंही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला। या रक्तदान शिबिराचे खास कारण आपल्या देशामध्ये कोरोना रुग्णांना रक्ताची गरज भासते आहे, हाच उद्देश डोळ्यासमोर धरून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच या शिबिरात रक्तदात्यांसाठी चहा, बिस्किटे, फळे आणि अल्पहाराची सोयही करण्यात आली होती। कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक रक्तदात्यासाठी एक सॅनिटायझरची बॉटल आणि मास्क देखील या ठिकाणी वाटप करण्यात आलाय। या रक्तदान शिबिराप्रसंगी नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आणि जुन्नर तालुक्यातील सर्वच गावांनी हा उपक्रम राबवावा असं आवाहनही आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। त्याचबरोबर माणसांत अंतर ठेवा, माणुसकीत नाही असं संदेशही या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आलाय। नमस्कार, आज कारगिल युद्ध दिवस, त्यानिमित्त मी तमाम भारतवासियांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो व कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। तसेच ह्या कोरोनाने महाराष्ट्रात नव्हे तर सर्व जगभरात थैमान माजलेलं आहे व त्या कोरोनामध्ये आमचं बेलसर गाव हे कोरोनामुक्त आहे त्याचा आम्हा सर्व बेलसरवासियांना अभिमान आहे। त्यामुळेच एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता व तो यशस्वीरित्या पार पडला। जास्तीत जास्त तरुण संख्येंनी व गावकऱ्यांनी सर्वांनीच या रक्तदान शिबिरात भाग घेतला व त्यानिमित्ताने आज कोरोनामुळे भरपूर रक्ताचा तुटवडा पडत आहे व कुठेतरी आपली बांधिलकी म्हणून, आपले कर्तव्य म्हणून सर्वांनी रक्तदान करावं असं आम्ही संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या समस्त नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी सुद्धा आपापल्या गावामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घ्यावा। माणसात अंतर ठेवा, माणुसकीत नाही। धन्यवाद। बातमी संकलन अनिस सय्यद, कार्यकारी संपादक 8/24 बेलसर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8/24 सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच 8/24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।